आमदार सुनील राऊत आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीनं धमकीचा फोन येतो आहे किंवा धमकी दिली जाते त्यानंतर तुम्ही तक्रार आता दाखल केलेली आहे गुन्हाही दाखल झालेला आहे काय पोलिसांकडून तुम्ही मागणी केली आहे नाही नाही काल जो मेसेज संजय राऊत साहेबांच्या मोबाईलवरती एक मेसेज आला गँगस्टर लॉरेन्स विष्णोईकडून असा एक मेसेज आला की तुमची दिल्ली किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही ए के सेवन तुमचा मर्डर आम्ही करू हा मेसेज आल्यानंतर आम्ही हा मेसेज पोलिसांना वरिष्ठ पोलिसांना आम्ही तो कळवला आज कांजूरमाग पोलीस स्टेशनला मी याचा एफ आय आर नोंदवला आणि त्याप्रमाणे पोलिस त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न करतील वारंवार असं घडतंय सुरक्षेचा मुद्दासुद्धा समोर येतोय परंतु सरकार कुठे तो सुरक्षा देत नाही का संजय रावता नाही सरकार घाबरतं हे शासन घाबरतं आणि म्हणूनच कुठेतरी ही सुरक्षा देऊ नये ही महाराष्ट्र शासनाने एक ठाम असं मत केलेलं आहे गेले अनेक महिने संजय राऊत असतील मी असेन किंवा माझ्या घरीसुद्धा असे बरेच संशयित फिरताना दिसत आहेत की कुठेतरी काही कारवाई व्हावी मध्ये मध्येसुद्धा साहेबांनी सांगितलं की ठाण्यातून काही गुंडानी यांना समोरच एका शिव शिंदे गटाच्या नेत्यासमोरच चर्चा झाली की संजय राऊतांची मर्डर संजय कसं मारावं ही चर्चा तिथे झाली परंतु महाराष्ट्र शासन मला असं वाटतं की ह्या गोष्टीबाबत अत्यंत बेजबाबदारीने वागत आहे शासन हे शिव कुठल्याही विरोधकांच्या विरोधकांना स्वीकृट देण्याच्या मनस्थितीत नाही त्यांनी चाळीस गद्दारांना दोन दोन गाड्या मागेल ज्यांना त्याची गरज नाही काही ठिकाणी ठाण्यामध्ये तर श्रीकांत शिंदेंच्या ड्रायवर किंवा श्रीकांत शिंदेंच्या भाजीवाला भाजी आणतो त्यालाही सिक्युरिटी दिली गेलेली आहे परंतु संजय राऊत शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे नेते दिल्लीचे नेते आहेत यांना वारंवार अशा धमक्या येऊनसुद्धा यांच्या सिक्युरिटी दिली जाणार नाही आणि सिक्युरिटीची अपेक्षा संजय राऊत करत नाही आम्ही सिक्युरिटी देव न देव संजय राऊत आणि आम्ही आम्ही शिवसेनेचं काम त्याच पद्धतीने त्याच मजबूतीने आम्ही कायम करत राहू आम्ही शिवसैनिकांवर आमचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेबांवर आमचा विश्वास आहे त्यांचे जे सैनिक आहे उद्धव बाळासैनिक आहे त्यांच्या विश्वासावरती यापुढे ज्या प्रकारे काम चालू आहे त्याच पद्धतीने पुढेही काम चालू राहील गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की कुठेतरी जे दोन आरोपी सापडलेले आहेत ते दारूच्या नशेत येऊन त्यांनी त्या मेसेज केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं कोणीही धमक्या देत असेल तर राज्यात खपवून घेतलं जाणार नाही हे कायद्याचं राज्य आहे सध्या आम्ही चांगलं काम करतो असं त्यांनी म्हटलं हे राज्य कायद्याचं आहे हे जनता ठरवेल कळलं का हे राज्य फक्त शिंदे गटाचे चाळीस आमदार आणि भाजपचे जे काही आमदार त्यांच्यापुरताही शासन मर्यादित आहे त्यांच्यापुरतंच ते काम केलं जातं आणि जे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी सांगितलं की दोन प आरोपी पकडे दारूच्या नशेमध्ये होते असं म्हटलं जातं की दारूच्या नशेमध्ये माणूस खरं बोललं जातं याचा अर्थ तो जो मेसेज पाठवलेला आहे संजय रावसाहेबांना साहेबांना तो खरा असावा कारण ह्या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा ते चौदा कोटी लोकसंख्या आहे चौदा कोटीमध्ये बरोबर संजय राऊतांना हा मेसेज कसा आला कसा पाठवला गेला म्हणजे त्या धमकीचे कुठेतरी त्याचा संबंध त्या दोघांचा आहे आहे ना असावा आणि म्हणूनच हा संजय राऊतांना धमकी आलेली आहे परंतु अशा धमकीला संजय राऊत काही घाबरत नाही संजय राऊत हा देशाचा नेता आहे महाराष्ट्राचा नेता आहे आणि त्यामुळे ते जे ज्या प्रकारे काम करत आहेत ज्या प्रकारे ते विरोधकांवर टीका करतायत अशा वेळी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती परंतु शासन यांना सिक्युरिटी देणार नाही कारण शासन त्यांना घाबरतं त्यांना त्यांच्या घाबरत असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी देण्याच्या मनस्थितीमध्ये दे महाराष्ट्र शासन नाही शिंदे गटाचे मंत्री असे म्हणतात की कुठंतरी प्रसिद्धीसाठी असा आपोआप पसरवल्या हो जातं पण असं कोण संदीपान भुमरे म्हटलं संदीपान भुमरेला तो मेसेज वाचता येतो का बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये मेसेज आहे त्याला वाचता येणार नाही तो पहिला वाचायला सांगा त्याला आणि मग त्याला कळवा बुंबरेकडून काय अपेक्षा ठेवायची ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याला एक नाही दोन वेळा आमदार बनवून त्याला मंत्री बनवलं तो तिथे गद्दारी करू शकतो तो कोणाचा होऊ शकतो कोणाच नाही बुमरे करून अशा अपेक्षा करणे योग्य नाही तो काय बोलतो जनता पण त्याला किंमत देत नाही आणि अशा गोष्टी तुम्ही पण किंमत देऊ नका सर साजिकच आहे सुनील राऊत आपल्या सोबत होते पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल जो आहे तो केला आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करणार आहेत कॅमेरा रोहन सोबत विनायक डावरुम टीव्ही मराठी मुंबई